काय उत्तर असणार तुमच्याकडे? मागच्या वेळेला तुम्ही पेपरच्या खपाचा मुद्दा काढला होता, पेपरचा खप वाढला नाही तर चांगली बातमी मिळून फायदा काय असं म्हणाला होता. ते खरंच आहे, पण आता खप वाढलाय, 25,000 वाढलाय. 24,000 आहे ना ऑड समथिंग. हा तेच ते, पण मग अहो मुळात प्रश्न आता असा उपस्थित होतोय की खप जास्त तरी कशासाठी, नाही का? चांगली बातमी चांगल्या खपासाठी, पण मुळात चांगला खप कशासाठी? जाहिराती, त्यांचं उत्पन्न. आणखी? अच्छा, म्हणजे जाहिराती हे तत्कालिक कारण, सत्ता, सत्तेवर प्रभाव. आणि सत्तेवर प्रभाव तोही कशासाठी तरी असेलच की. अहो पूर्वीसारखं सत्तेसाठी सत्ता असं तत्व कुठं राहिलंय? सत्तेवर प्रभाव आपल्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी, उद्योग वाढवण्यासाठी, साम्राज्य वाढवण्यासाठी. अहो शेठजींचे 1760 उद्योग, त्याचबरोबर चालवायचा हा एक वृत्तपत्र उद्योग, आणि तोही कशासाठी? तर कुणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू नये म्हणून, उद्योगधंद्यात सवलती मिळाव्यात म्हणून. अहो या सगळ्याला आपल्याच पेपरमधल्या कुण्या एका जयसिंग जाधवमुळे धोका उत्पन्न होत असेल तर त्याला कशाला ठेवील कोण? त्याचा पत्ता कापून टाकावा. कोण जयसिंग जाधव? इथं कोणाच्या खिजगंडीत पण नाही. त्याला मात्र कमलाची बातमी मिळाल्यानंतर आभाळ ठेवणं झाल्यासारखं वाटत होता. काही नाही, मालकाच्या घरातल्या पाळीव प्राण्यासारखंच त्याचं स्थान. जयसिंगराव, तुम्ही उगाच त्रास करून घेतलात, वास्तविक तुम्हाला सगळं माहीत आहे. चांगलंच माहिती आहे, पण थोडा विसर पडला होता. यापुढे मी लक्षात ठेवीन की अशा ठिकाणी काम करत असताना नीतिमत्ता, तत्व, मूल्य सगळं सगळं गुंडाळून ठेवायचं आणि मग नोकरी करायची. नाही 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 नाही, अहो ते सगळंच उपयोगी असतं. शिवाय शेठजी नेहमी म्हणतात, ध्येयानं भारलेला माणूस हा कितीतरी पटीनं जास्त काम करू शकतो. तत्व त्यासाठी, जास्त आउटपुट मिळवण्यासाठी. हो मग जयसिंगराव, अहो खरं तर शेठजींना तुम्हाला भेटायचं होतं, पण काय आहे की शेठजींना अप्रिय गोष्टी आवडत नाही. अहो एरवे माझा काय उपयोग? शिवाय 2 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा बोलवायची वेळ आली तर, मोठ्या पोस्टवर, अधिक पगारावर, तुमचं बाहेर फार मोठं नाव झालं तर तुम्हाला जरूर बोलवू. कधीच नाही. अहो त्यावेळेला अडचण येऊ नये. इथे पुन्हा नेवर. जयसिंगराव, त्या शेठजींचा पिय तुला म्हणाला होता ना की कमलासारखी खळबळजनक बातमी कशासाठी? तर खप वाढण्यासाठी. खप कशासाठी? तर पेपरचं नाव व्हावं म्हणून. आणि नाव कशासाठी? तर हे हे असले इतर उद्योग जपण्यासाठी, म्हणजे इथे हॉटेल उद्योग वाढवण्यासाठी. खरे, आणि याला उगीच वाटत लोक काय म्हणतील, मला काढलं म्हणून लोकांना काय वाटेल. हे बघ, लोकांना काही वाटणार नाही, त्यांना अंदाज असतो. अरे पण मग त्यांनी सरकारला धमकी देणं, राष्ट्रीय सुरक्षेविषयी लेख मला छापतो असं सांगणं. मी सांगतो तुला नक्की काय झालं असेल. तुमचे शेठजी हॉटेलचा FSI वाढवण्याच्या प्रयत्नात होते, हां, त्याच वेळेस तुझी ही कमलाची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना खीळ बसली म्हणून शेठजी संतापले. पण नंतर त्यांच्या गोष्टही लक्षात आली की सरकारवर प्रेशर आणण्यासाठी हा मार्ग चांगला आहे, म्हणून त्यांनी लगेच धमकी दिली लेख मला छापायची आणि तुला त्या संरक्षण खात्याची माहिती गोळा करण्यासाठी पाठवला. जसं त्यांनी त्यांचं काम काढून घेतलं त्याबरोबरच त्यांनी तुझ्यावर ॲक्शन घेतली आणि मंत्र्यांना खुश केलं. हे बघा, FSI वाढवण्याचा निर्णय होण्यापूर्वी विरोधी पक्षातले शिबू यादव आणि इतरांनी सभात्याग केला. म्हणजे विरोधी पक्षही त्यांना सामील. राष्ट्रीय प्रश्नावर दोन्ही पक्ष एकमेकांशी भांडताय, पण शेठजींच्या प्रश्नावर दोघांचंही एकमत. पैशाचा विजय असो नाही तर काय, तू आपला उगीच सिरियसली घेत असतो सगळा. उगीच काय, माझं एवढं नाव असून गेल्या आठवड्याभरात एकही ऑफर नाही आली मला. लोक टाळतायत मला. हे बघ, कोणीही तुला टाळत नाही आहे. नाही तर काय, सदा भेटायला देखील कोणी बोलत नाही. अरे सगळं स्पष्ट झाल्याशिवाय, तुला का काढलं हे नक्की कळल्याशिवाय कोण कसं बोलवेल तुला? तुला वाटतं शेठजी फक्त तुमच्याकडेच आहे. हे बघ, थोड्याफार फरकाने सगळीकडे तेच आहेत. त्यांच्या फायद्यासाठी का होईना, पण तुला ते बोलवतील. पण तुला थोडं थांबावं लागेल. ओके, चला बाई, येतो मी, हां, संध्याकाळी भेटूचे, चल बाय. विवीजी,
कमला दीदी जी। हाँ भाई। हाँ कमला हमें कितनी खुशी हुई। अरे हमने तो कहा था कि हम आएंगे। हमको लगा मालिक आपको भेजेंगे नहीं भेजेंगे। वॉचमैन ने हमसे कहा कि हमसे मिलने कोई आया है तो हमने सोचा कि हमसे मिलने कौन आएगा। दीदी जी आप आई। कमला अच्छा काका जी कैसे हैं? कमला भाई ठीक है ना? हाँ ठीक है। और मालिक तुम कैसे हो? हम काका आप ठीक होंगे यहाँ? क्यों क्या हुआ? पुलिस का चक्कर तो अभी चल ही रहा है। सुबह उठाकर अदालत ले जाते हैं दिन भर बिठा के रखते हैं। चाय पियो और बैठे रहो और फिर जज साहब के सामने 5 मिनट कुछ खुसुर फुसुर हुआ नहीं कि वापस चलो। सिर्फ चाय पर? यहाँ तो सिर्फ 2 टाइम खाना मिलता है, सुबह 9:30 बजे और 7:00 बजे। और फिर दिन भर कमरे में बैठे रहो और कहीं पुलिस 9:30 से पहले आ गई तो दिन भर भूखे ही रहो। अच्छा। और फिर रोज रोज वही सवाल, कितने में खरीदा, बाजार कब कब लगता है, मालिक ने तुम्हारे साथ का का किया। पुलिस वाले भी तो गंदी गंदी बातें कहते हैं। मैं कंप्लेंट लिखवाती हूँ। मैं उनके खिलाफ कागज लिखवाती हूँ। नहीं नहीं बीबी जी, वो गुस्सा होंगे सताएंगे, आप कुछ ना करो। यहाँ सब ठीक है ना? कोई सताता तो नहीं? क्या हुआ? यहाँ तो कोई कुछ नहीं बोलता लेकिन लगता है सब राह देखत रहे। राह देखत रहे? किस बात की? केस खत्म होने की। ओहो, मैं इनसे कहती हूँ ये लिखेंगे, ऊपर तक लिखेंगे। लेकिन कमला तू भी इन्हें डट कर जवाब देना। देखो डरना मत, किसी को कोई हक नहीं बनता कि तुम्हारे साथ इस तरह का बर्ताव करे। तुम्हारे यहाँ रहने के पैसे दिए जा रहे हैं, मैं भी आती रहूंगी। दीदी जी हमको यहाँ कुछ हुआ तो आप हमको यहाँ से ले जाएंगे ना? कमला मैं तुमसे मिलने आऊंगी, तुम्हें जो चाहे दे सकती हूँ। हमको तो लगा कि मालिक का मन बदल गया। अरे देखो देखो मैं तुम्हारे लिए क्या लाई हूँ, मुझे पता था यहाँ खाने पीने की परेशानी होगी, ये लो। हमने तो अदालत में कह दिया कि मालिक ने अच्छा बर्ताव किया। मालिक हमें यहाँ भेजकर खुश तो है ना? वो भी तो परेशान है। तो फिर उनकी परेशानी अलग है कमला। एक बात कहे बीवी जी? हाँ। आप यहाँ मत आओ, हम लोहा डागा से सीधा यहाँ आते तो अच्छा होता, लेकिन मालिक हमें घर ले गए। आप यहाँ आते रहेंगे तो हमें आपके घर की याद आएगी, हम यहाँ रह नहीं पाएंगे। आप जाओ बीबी जी, आप यहाँ मत आओ। और ये भी ले जाओ, ये एक फल ले जाओ, हम एक फल रख लेते हैं लेकिन आप बाकी ले जाओ। कमला ये बीबी जी आप जाओ और यहाँ फिर मत आओ। हेलो। जय बोल। तो हाँ बोल। काय विचार केलास तू? कशाचा? हेच प्रेस कौन्सिलकडे जाण्याचा। जय प्रेस कौन्सिलकडे जाऊन आपण काय साधणार आहोत? काय साधणार म्हणजे काय? हे असं आपल्याला लाख म्हणून कुणी हकलतं आणि आपण गप्प बसायचं? तसं नाही, पण आपल्या ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांनी आपल्याला पैसे आणि सगळे बेनिफिट्स दिलेले आहेत, बाकी काहीच ठेवलेलं नाही आहे। काही 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 उपकार नाही केलेले? तसं नाही आहे बघ, आपले जे त्यांच्यावर आरोप आहेत ते आपण कसे सिद्ध करणार आहोत? अरे पण तूच तर म्हणलास ना की सगळं क्लिअर आहे म्हणून। हो मी म्हणालो, पण हॉटेल व्यवसायाला सवलती देणं हा एक जनरल पॉलिसी डिसिजन आहे आणि त्यासाठी त्यांनी तुला काढलं हे आपण कसं दाखवणार? हे बघ, त्यांनी तुझ्यावर प्रेशर आणलं हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण आपण ते सिद्ध कसं करणार? मग काय स्वस्थ बसू। हे बघ जय, तसं माझं अजिबात म्हणणं नाही आहे। आपल्याजवळ बरेच मार्ग आहेत तुझ्या मालकाला राईट करायचे, पण हे बघ त्यासाठी आधी तू कुठेतरी जॉईन हो, मग आपण प्लॅन करू काय करायचं ते। हो लोक उभेच आहेत ऑफर्स घेऊन माझ्या दारात,
काही नाही रे, माझं नाव माझी कीर्ती काही कशाचा काढी इतका उपयोग नाही. हे बघ जय, तू हे फटकळ कोणाचंही कधी न ऐकणारा अशी तुझी इमेज आहे हां. आणि त्यात जर आपण हे असं भांडत बसलो ना तर इतर पेपरवाले तयारसुद्धा होणार नाही तुला हात लावायला. बरोबर आहे, पत्रकार तुझ्यासारखा पाहिजे, सगळ्यांशी जमवून घेणारा, सगळ्यांना खुश ठेवणारा. हॅपी गो लकी, मग त्याला एखादी मोठी स्टोरी मिळवता येऊ ना येऊ. ठीक आहे, बसूया काही काळ स्वस्त. पण तरी काही झालं नाही ना तर मी त्याला सोडणार नाही, मी तक्रार करणार. ठीक आहे बघ. कुठे गेली होती? कमलाकडे. कशाला? तिला परत इकडे आणायचंय? काही नाही, सहज गेले होते. सहज नातं निर्माण होतं माणसांमध्ये, सांभाळावं लागतं. त्याचं म्हणलं तिला तिकडे त्रास होतोय, तिला आणा इकडे आणि आमच्या कटकडी अडचणी आणखी वाढवून ठेवा. नवऱ्याची काळजी नाही, कमलाला काय होतं याची फिकीर. आणि माझी दुर्दशा बघायला काकासाहेबांनी इथं थांबून घेतलंय. निघालात? जयसिंग काही बोलला म्हणून नव्हे, पण आता जायलाही हवंच ना. मी तर म्हणतोय तूही का नाही चलत फलटणला 2 दिवस? नाही नको. हे बघ, जास्त धावपळ करणाऱ्या माणसाला एकटे पण सहन नसतो. तो काही बोलला तर ऐकून घे, उत्तर नको देऊ. हो, तो बिझी असला तर त्याला डिस्टर्ब करू नकोस, तो अस्वस्थ असला तर उलट बोलू नकोस. तूही त्याच्यात गुंतलेलीच आहेस. तसं नसतं तर कमलाला भेटायला कशाला गेली असतीस? खरे, यांची अवस्था पाहूनच मला कमलाची आठवण आली. यांनी कमलाचा उपयोग केला, प्रसिद्धी मिळवली आणि तिला सोडून दिली. मालकांनी यांना वापरलं, खप वाढवला आणि काढून टाकलं. अगं, या दिल्लीचं वैशिष्ट्यच आहे ते, माणसांना वापरणं आणि मग चरकातून पिळून काढलेल्या उसाच्या चिपाडाप्रमाणे फेकून देणं. काल साहेबांच्याकडे गेलो तुम्ही. बरं केलं, कधीही भेटले की तुमची आठवण काढायचे. एकेकाळचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा दिल्लीमध्ये वेगवेगळी पदं भूषवून स्वतःचा ठसा उमटवणारा राष्ट्रीय नेता हिमालयाच्या मदतीला धावून गेलेला सह्याद्री वाट पाहत होता, बोलायला सुद्धा कोणी नव्हतं. खरंय, भरभरून बोलले माझ्याशी. त्यांच्या बोलण्यातनं माणसाची भूक जाणवत होती. मी ऐकत होतो आणि नव्हतोय. मी विचार करत होतो की आज जर मी इथे आलो नसतो तर हे स्वतःशीच काय बोलले असते. दिल्लीनं यांचा वापर केला आणि त्यांना अडगळीत टाकून दिलं. यांनी ज्यांचा वापर केला त्यांची आठवण यांना होत असेल, त्याची खंत वाटत असेल. सांगणं खरंच कठीण आहे. राजकारणाचा धर्मच आहे हा, माणसांना वापरणं आणि फेकून देणं. कोण कुणाला कधी कुठे कसा वापरेल याचा अभ्यास करणं म्हणजेच राजकारण, अशी एक व्याख्या केली आहे मी. मी केली आहे म्हणजे या दिल्लीनं मला शिकवली आहे. काल साहेबांच्याकडे जाताना ऑटो रिक्षातनं मी गेलो होतो. तिथे पोचल्यावर तो रिक्षेवाला मला असं म्हणतो की या कोई मिनिस्टर रहता आहे, इनके पास तो कोई आता नाही. या दिल्लीच्या धमन्यातून सत्ताकारण वाहत असतं सरिता. इथल्या रिक्षेवाल्याला सुद्धा राजकारणामध्ये रस आहे. इथल्या सामान्य पानवाल्याला सुद्धा त्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. समोर येईल त्याच्या डोक्यावर पाय देऊन वर चढण्याची इच्छा आहे. ते दिल्लीमध्ये माणसाचं मोठेपण त्याच्या पदावरून ठरत नाही तर त्याच्या इतरांचा वापर करून घेण्याच्या ताकदीवर ठरतं. जयसिंग कमलाला वापरणार, शेठजी त्याचा उपयोग करून घेणार आणि शेठजींचा उपयोग करणारे कोणीतरी असणार.
आणि मग हे सगळं पोचतं कुठे? वर चांडाळ चौकळी तयार होते आणि खाली खाली कोणालाही नको असलेल्या बहिष्कृतांची फौज. इथे जयसिंग एकटा, समाजात कमला एकटी आणि तिकडे साहेब एकटे. एकटा राजा. बुद्धिबळ खेळत असताना मला एक प्रश्न पडायचा सरिता. बुद्धिबळाच्या खेळामध्ये सगळे भरतात, हत्ती, घोडे, उंट, सगळे. मग राजा का मरत नाही? काल माझ्या लक्षात आलं, राजाला मारायची गरजच नसते. त्याचं एकटेपण हाच त्याचा मृत्यू आहे. त्याला हालचाल करायला अवकाश नसणं हेच त्याचं संपणं आहे. वैदिक गेलाय कुठे? येणार आहे केव्हा? अहो मी उद्या जाणार आहे ना फलटणला. म्हणाला की चला आज आपण सगळेच जण जाऊन धाब्यावर जेवूया. हो आणि मला फोन करून सांगितलं, मी परस्पर पोहोचतो, तुम्ही निघा. मलाही फोन करून म्हणाला. हे आले. आलंस की? वा 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 सरिता, आय मेड इट. मला नवीन जॉब मिळाला. दिल्ली टाइम्स पेक्षा 3,000 रुपये पगार जास्त आहे. मला वाटलं तुम्ही प्रेस काउन्सिल कडे गेलात. हा मी तुला मुद्दा सांगितलं नव्हतं काय, आतापर्यंत कुठं जमत नव्हतं ना. म्हटलं तर एकदा ठरलं की मग सांगायचं. मग कुठे ठरलं? हा एक नवीन नॅशनल फोर्टनाईटली आहे इथे. म्हणजे त्यांनी पोरासोरांना ज्युनियर लोकांना बोलवलं नव्हतंच. 7,000 खाली ज्यांचा पगार आहे त्यांनी अप्लाय करू नका असं जाहिरातीत चक्क म्हणलेलं होतं. त्यामुळे सटरफटर कोणी नव्हतंच. सकाळपासून ग्रुप डिस्कशन, मग इंटरव्ह्यू, मग MD बरोबर चर्चा, असा सगळा प्रोग्राम होता. आय लाईक युअर डायनामिझम असं MD म्हणाले. कमला वगैरे त्यांना माहिती होतच. बघ आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करून आलो. अभिनंदन. मग आता आता काय? नवीन विश्व. ही नवीन माणसं आमच्या इतर पेपर सारखी कॉन्झर्वेटिव्ह नाहीयेत. छान आहेत, ओपन आहेत. अमेरिकन वातावरण आहे, मजा येईल. आज खरीच मजा येणार आहे. मोकळं वातावरण आणि ढाब्यावरचं जेवण येणार. मजा नक्की येणार. अरे किती दिवसांनी आज तू टेन्शन फ्री आहेस एवढा. हो ना, काय स्टार्सच बरोबर नव्हते. सारा वैताग आला होता. त्या कमलाला खरेदी काय केलं आणि पनवतीच मागे लागली. मी तुला आधीच सांगितलं होतं जय, की तू एकावेळी एका माणसाला दुखवत जा. पण तू मंत्र्यालाही झापलंस आणि त्या विरोधी पक्षनेत्यालाही दुखवलंस. हा आता माझा पहिला हल्ला त्या शिबू यादववरती. कर, पण तो तुझ्या त्या नवीन मालकाच्या गुडबुक्स मध्ये नाही ना, एवढं बघून घे. पॉइंट झाले की जाऊ बाबा. आलं जेवण. या कमला प्रकरणामध्ये आपलं नेमकं काय चुकलं असं वाटतं तुला जयसिंग? काय नाही, वेळ चुकली. म्हणजे असं झालं की इकडे आमचा मालक मंत्र्याशी चुंबाचुंबी करत होता आणि मी त्यांच्याच टेबलाखाली फटाक्याची लढ लावली असं झालं. पण काही म्हण, या सगळ्या प्रकरणामध्ये बिचाऱ्या कमलाची फार ससे ओलपट झाली. हा तिची ससे ओलपट या ना त्या कारणानं आयुष्यभर होतच राहणार आहे. ते ठीक आहे रे, पण माणसानं माणसाला वापरून घेणं, एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्याचा वापर करणं हे काही ते होणारच. त्याला काही पर्याय नाही. तुलाही कोणीतरी वापरलंच आहे. यापुढे मी काळजी घेईन. सतत दुसऱ्या पेपरशी संधान बांधून राहील. म्हणजे इथं नाही जमलं तर तिथे. पतिव्रतेसारखं एकाच ठिकाणी चिकटून राहणार नाही. हे पत्र आलंय. कोरो कार्ड. कमलाबाई, हे कार्ड मी कमलाला दिलं होतं. काही अडचण आली तर. अरे बापरे, रामसिंग गाडी निकालो. क्या भाग गई? कल रात में ही भाग गई. इन लड़कियों की बात ही समझ में नहीं आता. यहाँ रहने के लिए जगह, खाना पीना सब समय पर है, फिर भी भाग जाती हैं. अब बाहर जाएगी कहाँ? जाएगी किसके पास? रहेगी? कोई एडजस्टमेंट ही नहीं है. यहाँ क्या बुरा था?
मैंने सवेरे ही कंप्लेंट दर्ज किया है। जयसिंग जाधव नावाच्या पत्रकारानं एका कमलाला विकत घेऊन प्रेस कॉन्फरन्समध्ये सादर केलं आणि खळबळ उडाली। वर्तमानपत्राचा खप वाढला, जयसिंगला प्रसिद्धी मिळाली। कायदेशीर अडचणीसाठी कमलाला नारीनिकेतनमध्ये ठेवलं गेलं आणि शेवटी कमला नारीनिकेतनमधूनही पळून गेली। एक कहाणी संपली। आज जयसिंग जाधव आपल्या क्षेत्रात नाव कमवून मोठा झालाय। सरितानं एक जाणीव आत दडपून ठेवली आहे।